तुळकमध्ये दसऱ्या दिवशी आजही लुटले जाते पोलीस स्टेशनमध्ये सोने. दसऱ्या दिवशी सोने म्हणून आपट्याची पाने लुटण्याची कुरळकमध्ये 50 वर्षाची परंपरा आजही कायम. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कुरळक येथे आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याची परंपरा गेली 50 वर्षापासून आजही सुरू आहे. दसऱ्या दिवशी सायंकाळी 6 वाजता हनुमान देवाची पालखी गावातील सर्व देवांची भेट घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आणली जाते. मागील 50 वर्षापासून पहिले पोलीस पाटील रामराव विठोजी पाटील यांच्या व पोलीस अधिकारी यांच्या हस्ते आपट्यांच्या पानांचे पूजन करून पोलीस स्टेशनमध्ये जमलेल्या नागरिकांना ते लुटण्यासाठी सांगत असत. तीच परंपरा आजही त्यांचे सुपुत्र राजाराम बापू साखर कारखान्याचे चेअरमन पी आर पाटील व पोलीस अधिकारी अरविंद काटे यांच्या हस्ते आपट्याच्या पानांची पूजा केल्यानंतर गावातील जमलेले गावकरी पोलीस ठाण्यातच आपट्याच्या पानाच्या ढिगावर तुटून पडतात व सोने म्हणून पळवून नेऊन गावातील सर्व देवांना अर्पण करतात. तर एकमेकांना आपट्यांची पाने सोने घ्या सोन्यासारखे राहा म्हणून भेट दिली जाते. पारंपरिकरित्या दरवर्षी आपण इथे मोठ्या उत्साहात आपण सोनं लुटायचा कार्यक्रम करतो आणि त्यानंतर प्रत्येकी गावाची सगळी जी काही देव आहेत त्या देवामध्ये जाऊन प्रत्येकाला सोनं दिलं वाटलं जातं आणि एकमेकामध्ये हा सोनं वाटपाचा कार्यक्रम होऊन एकमेकांच्या मध्ये स्नेहभाव आदरभाव आणि मित्रत्व वाढण्यासाठी आपण प्रयत्न करतो. आमचेही सर्वांना मी माझ्या वतीनं विजयादशमीच्या सर्वांना जनतेला शुभेच्छा देतो आणि एकमेकांचं आपण सोनं वाटप करून एकमेकांना मधला बंधुभाव आणि एकमेकांमधलं प्रेम हे असंच वाढू दे अनेक दिवस.